संपूर्ण जीवन निरोगी राहण्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्टी सर्दीमुळे जर तुमची डोकेदुखी होत असेल तर थोडेसे धने घ्या आणि त्यामध्ये थोडी खडीसाखर मिक्स करून हे मिश्रण सेवन करा नक्कीच तुमची डोकेदुखी बंद होईल सकाळी उपाशीपोटी पाच ते दहा कडुलिंबाची पाने खाल्यानंतर अर्धा ग्लास पाणी पिल्याने आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते आठवड्यातून एकदा तुम्ही हा उपाय करू शकता जर शरीरामध्ये खूपच अशक्तपणा जाणवत असेल तर सकाळच्या नाश्त्यामध्ये पाच ते दहा खजुरांचे सेवन नियमितपणे करावे सोबतच मनुकेसुद्धा खाऊ शकता पंधरा ते वीस कमी पाणी पिल्यामुळे आपल्याला उष्णतेचा त्रास जाणवू शकतो यामुळे दिवसभरातून दोन ते तीन लिटर पाणी प्यावे म्हणजे उष्णतेचा त्रास होत नाही वारंवार खोकला येण्याची समस्या जर होत असेल तर कमी पिकलेला पेरू खावा याने आपला खोकला बरा होण्यास मदत होते मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होता तुम्हाला जर घरगुती उपायाची माहिती आवडलेली असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा